नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते. एका ठिकाणी आपण बघत आहोत आपले बदलापूरमध्ये विविध अशा कार्यक्रमांचे आयोजन होत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर गार्गी सोशल अकॅडमीमध्ये छोटीशी जी मुले आहेत ते मॅरेथॉन करत आहेत. स्केटिंग मॅरेथॉन आपण बोलत आहोत. शेवटी एक आपला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आज आपण करत आहोत. 78वा आपला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आपण करत आहोत, स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेशन करत आहोत आणि त्याच निमित्ताने 78 म्हणजे 78 मिनिटांचा नॉन स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन इथे आपल्याला बघायला भेटत आहे. लहान लहान मुले आपण बघत आहोत. तर आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. या विद्यार्थ्यांसाठी आपले बदलापूरच्या देऊ शकतात, कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकतात. करत आहेत लहान लहान चिमुकले करत आहेत. 78 मिनिटाचा नॉन स्टॉप रेकॉर्ड इथे यांनी केलेला आहे. खर तर 78 मिनिटं झाले इथे हे मॅरेथॉन आणि आपण शेवटच्या 5 आपल्या सोशल अकॅडमी मध्ये हा उत्साह आपण बघत आहोत. प्रत्येक जणाचा उत्साह वेगळा वेगळा आहे. आपल्या प्रत्येक देशाचं असलेलं प्रेम दाखवण्याचं भावना व्यक्त करण्याचं जे आता आपण लवकरच या हे जे मुलं आहेत जे चिमुके आहेत त्यांच्याही बाहेर घेण्याचा प्रयत्न करूया. इथे मालकही आहेत त्यांच्याही आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. 78 मिनिटं इथं स्केटिंग मॅरेथॉन चालू आहे आणि तेही या लहान वयातल्या मुलांमध्ये. तर आपण आता इथे बाहेर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सरांचा. आपल्या देशाप्रती असलेलं या चिमुकल्यांचं प्रेम आपल्याला या सुंदर अशा ठिकाणी दिसत आहे. प्रकाशभाई पटेल, नितीनभाई पटेल, नितीनभाई पटेल आणि आनंद सरा, तुमच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा या सगळ्या मुलांना. इथे तुमच्या खूप खूप शुभेच्छा द्या कारण 78वा आपला स्वातंत्र्य दिन सेलिब्रेशन करत त्यांनी इथे 78 मिनिटाचा स्केटिंग मॅरेथॉन हा पूर्ण केलेला आहे. कंटिन्युअसली 78 मिनिटं या छोट्या चिमुकल्या मुलांनी इथे मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलं. सरांना विचारूया, सर काय बोलायला आज या प्रसंगी? याची लहान लहान मुलं खूप सुंदर. या प्रसंगी मला प्राऊड फील वाटतंय माझ्या मुलांचं की त्यांनी नॉन स्टॉप 78 मिनिट आपल्या देशासाठी थोडस काहीतरी योगदान दिलेलं आहे. जय हिंद. तर आपण हा सगळ्यात जो चिमुकला आहे ते याला विचारण्याचा प्रयत्न करूया. काय नाव तुझं? ईशान कविता नागवा. कोणत्या शाळेत जातोस? कोटापर्यंत नॅशनल स्कूल. तुला स्केटिंग कधीपासून? किती वर्षाचा आहेस तू? 4 वर्षाचा आहे. परत नाव सांग तुझं. ईशान कविता नागवा. तर 78 मिनिटाचं स्केटिंग इथं मॅरेथॉन यांनी केलं. तुझं नाव काय? जेनी. जेनी, जेनी किती कोणत्या शाळेत आहेस? पन्ना इंग्लिश हायस्कूल. तुझं नाव? श्लोक जय भोई. तर आता इथे यांना मेडल सुद्धा डिस्ट्रीब्युट होणार आहे. तुझं सांग नाव. आरुष. आरुष, तू? दक्ष. दक्ष. वेदांत. वेदांत. युगांश. युगांश. विनायक. विनायक. जसवीन. रुद्र. तुझं नाव? शौर्य. तू कितवीत जातोस? पहिली जातो. तर आपण बघत आहोत 5 वर्षापेक्षाही छोटेसे चिमुकल्यांनी इथे 78 मिनिटाचा स्केटिंग मॅरेथॉन इथं पूर्ण केलेला आहे. खूप सुंदर अशी आपल्या सगळ्या नागरिकांसाठी, बदलापूर मधल्या सगळ्या नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. खरं तर यांना खूप खूप शुभेच्छा द्या. कमेंट सेक्शन मध्ये पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपण देऊ शकतो. या ठिकाणी काही मान्यवर आहेत, आपण त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर, काय बोलायला या प्रसंगी? प्रथमतः सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जो कार्यक्रम तुम्ही बघताय मुलांना, जो
उत्स्फूर्त प्रसिद्ध मुलांमध्ये आहे, अनेक नवीन चैतन्य आहे, त्यांच्याकडे बघून एक वेगळी एनर्जी निर्माण होते. खरोखरच हे भारताचं भविष्य आहे आणि हसत हेच भविष्य असत, हसत खेळत राहावं आणि पुढे त्यांना आयुष्याला जे काय कलाट मिळेल त्यांनी खूप मोठं व्हावं ही शुभेच्छा देतो. बाकी काय चला तर मग बघत रहा आपले बदलापूर. आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून या चिमुकल्यांनी आज जे कार्य केलेलं आहे ते आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तिथे काही पालकही आहेत, आपण त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करूया. मॅडम काय बोलायला आज कसं वाटतंय? आज खूप छान वाटतंय मुलांबरोबर. आम्हाला ही उत्साह. काय नाव तुमच्या मुलाचं? कोण? वेदांत. वेदांत किती वर्षाचा आहे? तो 10 वर्षाचा आहे. आणि काय 78 मिनिटाचं स्केटिंग केली का त्यांनी? हो, 78 मिनिट नॉनस्टॉप स्केटिंग मध्ये पार्टिसिपेट केलं. खरं तर स्ट्रगल आपल्याला इथे दिसून येतो आहे आणि हे चिमुकले मुलं करू शकतात, तर आपणही असंच आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. चला तर मग बघत रहा आपले बदलापूर आणि या सगळ्या चिमुकल्यांना एकदा खूप खूप शुभेच्छा द्या. बाय करा. बघत रहा आपले बदलापूर. जय हिंद.